अरुण दातेंच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून आदरांजली व्यक्त केली आहे. लोकप्रिय गायक अरुण दाते यांच्या निधनाची बातमी समजताच मला अतीव दुःख झालं. माझी त्यांची ओळख नंतर झाली, पण माझी ओळख त्यांच्या वडिलांची कुमार गंधर्वजींच्या घरी आधी झाली होती. त्यांचे आणि आमच्या संपूर्ण परिवाराचे अत्यंत चांगले संबंध होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करू असं ट्विट केलंय लता मंगेशकर यांनी. तर मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारे श्रेष्ठ भावगीत गायक आपल्यातून निघून गेलेत. मराठी रसिकांमध्ये भावगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे असं ट्विट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांचा स्वर लाभलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली. त्यांच्या निधनानं गायन विश्वातला शुक्रतारा आज जणू निखळून गेला. मराठी रसिकांचं सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या या गायकाला माझी विनम्र श्रद्धांजली अशा शब्दात त्यांनी ट्विट केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केलंय, थेट मनात डोकवणाऱ्या मधाळ गायकीमुळे अरुण दाते संगीतातले शुक्रतारा होते. इंदोरचे प्रतिष्ठित रसिकाग्रणी रामूभैया दाते यांचे ते सुपुत्र. मराठी भावसंगीतात स्वतःचं स्थान त्यांनी निर्माण केलं. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची पोकळी गडद झाली. भावपूर्ण आदरांजली. तर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी ट्विट केलंय, गायक अरुण दाते यांच्या निधनामुळे आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा भावगीतातला शुक्रतारा हरवला, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.